सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करून ते दोघेजण बांद्रे पोलीस स्टेशनवर पोहोचले त्यानंतर बोरिवली लोकल पकडून सांताक्रूजला उतरले तपासातून माहिती आली समोर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे परिसरातील घराबाहेर करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणात एक महत्वाची माहिती समोर आली आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर कुठून कुठे गेले याचा माग काढण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या होत्या या घटनेची माहिती समोर येताच मुंबईत एकच खळबळ उडाली होती त्यानंतर मुंबई पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपासाला सुरुवात केली होती या तपासादरम्यान आता पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग केल्यानंतर दोन्ही आरोपी पश्चिम रेल्वेच्या बांद्रे पोलीस स्टेशन स्थानकात पोहोचले बांद्रे पोलीस स्टेशनच्या फलाट क्रमांक एकवरून या दोघांनी सकाळी पाच वाजून आठ मिनिटाची बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन पकडली मात्र हे दोघेजण मध्येच सांताक्रुज रेल्वे स्टेशनवर उतरले पहाटे सव्वा पाचच्या सुमारास हे दोघे सांताक्रुज स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उतरले सांताक्रुज रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर हे दोघे जण वाकोल्याच्या दिशेने चालत गेले आणि त्यांनी एक ऑटो रिक्षा पकडली त्यानंतर हे दोघे जण कुठे गेले याचा पत्ता पोलिसांना लागलेला नाही त्यासाठी पोलिसांनी सांताक्रुज स्थानक वाकोला आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या परिसरात गोळीबार झाल्याची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सलमान खानला फोन केला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे दरम्यान अनमोल विश्रोई नावाच्या व्यक्तीने फेसबुकवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्यामुळे या हल्ल्याचा बिश्रोही गँगशी संबंध असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी आणि तपासाची सूत्रे वेगाने हलवली जात आहेत पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणालाही अटक केलेली नाही मात्र दोन्ही हल्लेखोरांनी ज्या ऑटोरिक्षाने प्रवास केला त्या रिक्षाचालकांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे रिक्षाचालकांशिवाय रिक्षा ज्या लोकांनी दोन्ही हल्लेखोरांना पाहिले आहे त्यांच्याकडून पोलीस माहिती